स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज पाचव्या दिवशीही सुरूच असल्याने मुंबईकरांचे हाल होऊ नये यासाठी मुंबई बस संघटना व मुंबई बस मालक संघटना धावून आली आहे। या संघटनेमुळे जवळपास 2000 खासगी बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल झाले। बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर 4 दिवसांपासून बेस्टची एकही बस रस्त्यावर उतरली नसल्याने मुंबईकरांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते। मात्र मुंबईकरांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी स्कूल बस संघटना व मुंबई बस मालक संघटनेने पुढाकार घेतलाय। या दोन्ही संघटनेने मुंबईकरांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी 2000 बसेस रस्त्यावर उतरवल्या। तसेच या खासगी बस मधून प्रवास करताना 10 किलोमीटर पर्यंत मुंबईकरांना 20 रुपये भाडे आकारले जाणार आहे, तर अपंग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे। तातडीने हा विषय सोडवावा ही विनंती आज आम्ही केलेली आहे। आणि हा संप कामगारांनी निर्धार घेतलेला आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही। चांदरबस पोलिसांनी ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्याच्या गुन्ह्यांतर्गत 4 सट्टेबाजांना अटक केली असून आरोपींकडून पोलिसांनी शेकडो मोबाईल, एक लॅपटॉप व मोबाईल कम्युनिकेटर हस्तगत केले आहे। अटक केलेल्या आरोपींमध्ये बेंजी शाह उर्फ रस्त हा कुख्यात असून त्याच्यासह जितेंद्र जाधव, नारायण लाल रेबारी, देवी लाल यांचा समावेश आहे। गेल्या 2 वर्षांपासून आरोपी ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट सामन्यांवर सट्टा चालवत होते। यामुळे सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया भारत क्रिकेट सामन्यांवरही कोणी सट्टा लावत आहे का याचा तपास केला असता सांताक्रूझ पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली। या तपासात मोबाईल कम्युनिकेटरने एका वेळेस 15 किंवा त्याहून अधिक मोबाईल जोडले जाऊन एकाच वेळेस शेकडो लोकांशी संवाद साधून देशभरात सट्टा बाजारातील माहिती पुरवली जात असल्याचे समोर आले। अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप व मोबाईल कम्युनिकेटर हस्तगत केले आहे। काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहन चालकांकडून वसुली करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। मात्र अद्यापही त्याच्यावर कारवाई झाली नसल्याने त्याची हिंमत वाढली आहे। पुन्हा त्याच लाचखोर पोलिसाचा वसुली करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। यामुळे आता तरी या हप्तेखोर 72 कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित होतोय। तसेच वरिष्ठांच्या कार्यपद्धतीवरही सवाल निर्माण झालाय। भिवंडी शहराजवळ असणाऱ्या नदीनाका कामवरी नदी परिसरात वाहतूक पोलिसांनी नेमलेले ट्रॅफिक वेंडर हे वाहतूक कोंडी सोडून अवजड वाहन चालकांकडून पैसा वसुली करण्यात नेहमीच व्यस्त असल्याचे पुन्हा या व्हिडिओमुळे समोर आले। अवजड वाहनांना शहरातील प्रमुख रस्त्यावर सकाळी 6 ते 10 पर्यंत वाहतूक विभागाने बंदी घातली। मात्र तरीही दिवसभर वाहन चालकांकडून वाहतूक पोलीस 100 ते 200 रुपये वसुली करत असल्याचे या व्हिडिओ दिसत आहे। शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम न करता वाहतूक पोलीस हप्ते घेत असल्याचे समोर आले असून या हप्तेखोर वाहतूक पोलिसावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। पिंपरी चिंचवड येथील मोशी परिसरात मांडुळाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने मांडुळासह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोघांवरही वन्य प्राण्यांची तस्करी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे नाशिक रस्त्यावरील मोशी येथील काजळी पेट्रोल पंपाजवळ 24 जण मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचत या 2 आरोपींना ताब्यात घेतले। हे मांडूळ अंदाजे 36 इंच लांब व 6 इंच गोलाईने 2.5 किलो वजनाचे असून या 2 आरोपींना मांडूळ विना परवाना विक्रीसाठी जवळ बाळगल्याबद्दल पोलिसांनी या दोघांवर गुन्हे दाखल केले। ठाणे येथील रेती बंदर परिसरात अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्यांवर ठाणे तहसील विभागाने धडक कारवाई केली असून यावेळी सुमारे 55 लाखाचा मुद्देमाल खाडीतच नष्ट करण्यात आलाय। विशेष म्हणजे कारवाईची माहिती मिळताच रेती उपसा करणारे आरोपी पाण्यात उडी घेत फरार झाले। मुंब्रा रेती बंदर येथील गणेश घाट परिसरात अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याची माहिती ठाणे तहसीलदार विभागाला मिळाली असता विभागाने धडक कारवाई करत यावेळी 5 बार्ज व 6 सक्शन पंप असा 55 लाखांचा मुद्देमाल खाडीतच नष्ट केला। विशेष म्हणजे कारवाईची माहिती मिळताच रेती उपसा करणारे आरोपी पाण्यात उडी घेत फरार झाले। या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय। यापूर्वी देखील या विभागात कारवाई करत 15 कुंट्या वाळू साठा जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करून नष्ट केला आहे। आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज। जीबी इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर या वृत्तवाहिनीसाठी
पाहुयात पुढील ठळक घडामोडी. वाकड पोलिसांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा पुणे येथील दापोडी पोलीस चौकी शेजारी चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. पुणे मुंबई जुना महामार्गावर दापोडी पोलीस चौकीच्या परिसरात या घटनेची पुनरावृत्ती झाली. पोलिसांच्या नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे समोर आले. पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी पोलीस चौकी शेजारी ट्रक व कारचा किरकोळ अपघात झाल्याने यावरून ट्रक चालक व कार चालक यांच्यात वाद झाले. याची माहिती कंट्रोल रूमला गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वादविवाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र या कार चालकाने पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी 5 जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने शहरातील अतिक्रमण विरोधातील कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला असून केलेल्या कारवाईत सातत्य राहावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विरोधातील कारवाई अधिक तीव्र केली. शहरातील मुख्य चौकाजवळ असलेल्या भाटनगर परिसरातील महापालिकेच्या जागेवर मागील 30 वर्षापासून अतिक्रमण करून अनेक भंगार अनेक व्यावसायिकांनी उभारलेली 40 पेक्षा अधिक गोदामे जमीनदोस्त केली आहे. कारवाईनंतर या ठिकाणावरून वाहतूक तसेच रहदारीसाठीचा मोठा रस्ता खुला करण्यात येणार असल्याने नागरिकांनी या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले. या कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा फौज पथक तैनात करण्यात आले. डोंबिवली येथील हाय प्रोफाइल समजल्या जाणाऱ्या लोढार एजन्सी येथील एका इमारतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. पोलिसांनी अचानक टाकलेल्या छापेमुळे हाय प्रोफाइल सोसायटीत असे प्रकार सुरू असल्याचे संशय व्यक्त केला जातोय. तसेच या तपासात अनेक सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. डोंबिवली येथील लोढार एजन्सी परिसरात गंगेश्वर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अनेक महिन्यापासून महिला दलाल सिमरन व रोजी या अनैतिक देह व्यापाराचा व्यवसाय करीत होत्या. याची मानपाडा पोलिसांना माहिती मिळताच 2 महिला दलालांसह 5 पीडित महिलांना ताब्यात घेऊन पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठाणे ह्युमन ट्रेकिंग फोर्सचे पोलीस निरीक्षक रवींद्र गौंडकर यांच्यासह पोलीस पथकाने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. विवाहित महिलेची छेड काढणाऱ्या भामट्याला काही महिलांनी अद्दल घडवत चोप दिल्याचा प्रकार डोंबिवली येथे घडला असून तुषार मनसोडे असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी तुषार हा डोंबिवलीतील 6 गाव परिसरात राहणारा असून गेल्या 4 महिन्यापासून एका विवाहितेची छेड व तिच्याशी अश्लील शेरेबाजी करत होता. मात्र काही दिवसानंतर पीडित महिलेला भर रस्त्यात गाठून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने आरडा ओरडा केल्याने घटनास्थळी असलेल्या काही महिला तिच्या मदतीला धावून आल्या व या महिलांनी चप्पल काढून त्याला चोप देण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार 10 ते 15 मिनिटे सुरू असल्याने कोणी अज्ञाताने ही मोबाईल मध्ये कैद केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ चोप देणाऱ्या महिलांनी या आरोपीला पीडित महिलेची माफी मागायला लावल्याचंही दिसत आहे. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पात्र आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.